आज त्यांच्या प्रतिपक्षाच्या ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवेजी यांना सरन्यायाधीशांनी ज्या पद्धतीनं काल त्यांच्या याच्यासाठी जे काय त्यांचं म्हणणं होतं त्या मुद्द्यांवर त्यांचं रिफ्रेश करून व्यवस्थितरित्या हे करायला सांगितलं आहे आणि ते आज आल्यानंतर पहिलंच फर्स्ट आयटम म्हणूनच ते घेतलं जाईल. त्यामुळे सुप्रीम कोर्ट माननीय उच्च न्यायालयाच्या अधीन असलेल्या या सबज्युडिस मॅटरमध्ये या बाबतीमध्ये आता काय कशा रीतीने होईल कारण सुनावणी होतील ते बघायला. कुठेतरी दोन मुद्दे महत्वाचे आहेत, एक तर अपात्रतेचा आणि दुसरा विलिनीकरणाचा. अर्थात आता हे सगळं माध्यमांना आणि सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे शेवटी हा न्यायप्रविष्ट मुद्दा आहे, न्यायप्रविष्ट सुनावणी आहे आणि सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्ट कशा रीतीनं काय त्याची व्यवस्थित सगळी शहानिशा करून आम्हाला फक्त एकच खात्री आहे की यामध्ये न्यायव्यवस्थेवर आम्हाला विश्वास आहे संपूर्ण आणि त्याप्रमाणे न्याय होईल. एकीकडे पाहिलं आपण का सगळी न्यायप्रविष्ट गोष्ट आहे, न्यायालयीन लढा सुरू आहे, दुसरीकडे मात्र कुठेतरी राज्य सरकारकडून जे आहे ते निर्णय घेतले जातात, जे प्रभाग रचना होती ती पूर्वीची ठेवलेली आहे, ठाकरे सरकारने घेतली रद्द केली आहे. त्या बाबतीमध्ये स्वतः राज्य निवडणूक आयोगसुद्धा ही सगळी जी प्रक्रिया झाली ही प्रक्रिया न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी दाखल केलेली आहे. त्यामुळे काल झालेला निर्णय लागलीच स्वतःच कुठच्या तरी दुसऱ्या कारणास्तव बदलणं हे राज्य सरकारने त्यांच्या अखत्यारीमध्ये जरी केलं असेल तरी बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत कायद्यान्वये ज्यामध्ये या गोष्टींवर उहापोह आणि या गोष्टींवर कशा रीतीने साधक बाधक होईल. सर, काल शिंदे गटाचे वकील कोर्टामध्ये असं म्हणाले की आम्ही शिवसेना सोडलेली नाही आहे मात्र आम्हाला पक्षाचं नेतृत्व मान्य नाही, म्हणजे त्यांचा गेम प्लॅन जो आहे तो खरं तर वकिलांमार्फत उघड झाला आहे की म्हणजे पक्ष नेतृत्व मान्य नसणं याचा नेमका अर्थ काय घ्यायचा. आता या गोष्टी मी पुन्हा तेच सांगेन की न्यायप्रविष्ट ज्या वेळेला माध्यमं तुम्ही स्वतःच या गोष्टीचं आकलन एवढं चांगल्या रीतीनं हे करू शकता तर तोच मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि माननीय सर्वोच्च न्यायालय जे ठरवेल ते आपल्या सगळ्यांना मान्य. मध्ये सगळ्यात मोठी जगामध्ये मोठ्यात मोठी असलेली लोकशाही म्हणून आपण मिरवतो तर या लोकशाहीचीच तत्व कशा रीतीने या सर्वोच्च न्यायालयातर्फे, कारण सर्वोच्च न्यायालय शेवटी कस्टोडियन आहे आज संविधानाचं, त्यामुळे या संविधानाचं व्यवस्थितरित्या बूज ठेवून लोकशाही या देशामध्ये व्यवस्थितरित्या नांदते असाच न्याय येईल.